एसटी कर्मचारियों को सरकारी कर्मचारियों से ज्यादा वेतन मिलता था, लेकिन 1996 से मान्यता प्राप्त श्रमिक संगठन द्वारा किए गए अनुबंध में उचित वेतन वृद्धि नहीं होने के कारण कर्मचारियों को हो रही भारी आर्थिक हानि के कारण एसटी कर्मचारियों को सरकारी कर्मचारियों की तरह वेतन भत्ते और बकाया राशि तुरंत दी जाए और अन्य मांगे, इस मांगों को लेकर एसटी कर्मचारी आक्रामक दिखाई दे रहे हैं। कर्मचारियों का कहना है कि आगामी होने जा रहे आषाढ़ी एकादशी महापूजा शामिल होने आ रहे हैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इनका इन मांगों को लेकर घेराव किया जाएगा। नमस्कार, मैं मुकेश तिगोटे, सरचिटनीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कांग्रेस इंटर। एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन मिळत होतं, परंतु गेल्या 25 वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा अत्यंत कमी झालेलं आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये वेतन वेळेत न मिळणं आणि कमी वेतनामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु या आत्महत्याचं भांडवल करून राजकीय स्वार्थासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांचं फसवणूक करण्याचं काम केलेलं आहे। परंतु आता नव्याने आलेल्या सरकारच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, सेवा सवलती, भत्ते देण्यात यावेत, त्याचबरोबर घरभाडे भत्ते आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी, वार्षिक वेतनवाढ आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी, त्याचबरोबर महागाई भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, याकरता सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे। जे विरोधी पक्षात होते तेव्हा मात्र एसटी कर्मचाऱ्यांबद्दल प्रचंड कळवळा दाखवत होता, परंतु आज सरकार मध्ये आल्यानंतर मात्र या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांबद्दल कुठलंही गांभीर्य नाही, हे मात्र या वर्षभरातल्या कालावधीमध्ये दिसून आलेलं आहे। म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की सरकारने जी करार पद्धत महामंडळामध्ये लागू आहे ती तात्काळ रद्द करावी आणि करार पद्धत रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना द्यावं, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि त्याचबरोबर वार्षिक वेतनवाढीची रक्कम ही शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर देण्याचबरोबर त्याच्या थकबाकीची रक्कम सुद्धा तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना द्यावी अशी आमची महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं मागणी आहे। सरकारनं या संदर्भातली जर तात्काळ दखल घेतली नाही तर एक आषाढी एकादशी 29 तारखेला पंढरपूरमध्ये साजरी केली जाते आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आणि देवदर्शनाकरता विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात, त्या दिवशी सरकारनं जर गांभीर्याने निकाल या संदर्भातला जर निर्णय घेतला नाही तर विठ्ठलाला आम्ही साकडं घालून विनंती करणार आहोत की या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता सद्बुद्धी देव, जर यांना सद्बुद्धी आली नाही तर त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेराव घालण्याचं काम करण्यात येईल। त्या उपरही जर सरकारला बुद्धी सुचली नाही आणि जर निर्णय दिला नाही तर राज्यभर जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेने घेतलेला आहे। एक आठवड्याचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे। नाही, सध्याचं जे वेतन आहे शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जवळजवळ 70% आहे, 30% वेतनाचा गॅप आहे, तो वेतनात तेवढा भरपाई झाली पाहिजे। त्याचबरोबर वर्षानुवर्षाची महागाई भत्त्याची थकबाकी मिळालेली नाहीये, घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळाली नाही, ते सगळं मिळालं पाहिजे, जे कायद्यानं आणि नियमानं देणं आहे ते मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचं संपूर्ण आंदोलन नाही तर आम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत। जर सरकारला याच्यावर जर सद्बुद्धी आली नाही तर मात्र याचं व्यापक स्वरूप धारण करण्यात येईल।